वादीतर्फे दाव्याच्या समर्थनार्थ वादीची एकट्याची साक्ष शपथपत्रावर निशाणी क्रमांक 51 वर नोंदविण्यात आलेली आहे. वादीने निशाणी क्रमांक 62 व 65 वर पुरसीस दाखल करून आपला तोंडी पुरावा बंद केलेला आहे. वादीने तोंडी पुराव्याव्यतिरिक्त कागदोपत्री पुरावा म्हणून प्रतिवादींना पाठविलेल्या नोटीसची प्रत निशाणी क्रमांक 52 वर परत आलेल्या नोटीसचा लिफाफा निशाणी क्रमांक 53 वर प्रतिवादींना नोटीस मिळाल्याबद्दल पोच पावत्या निशाणी क्रमांक 54 ते 58 वर वादातील शेतजमिनीचा गाव नमुना आठ खाते उतारा निशाणी क्रमांक 59 वर वादातील शेतजमिनीचा सातबारा उतारा निशाणी क्रमांक 60 वर वादातील शेतजमिनी संबंधी फेरफार नोंदवहीची नक्कल निशाणी क्रमांक 61 वर हे दस्तऐवज दाखल केलेले आहेत व त्यावर भिस्त ठेवलेली आहे. परिच्छेद. याउलट प्रतिवादी क्रमांक 1 ने स्वतःची साक्ष शपथपत्रावर निशाणी क्रमांक 66 वर नोंदविली. तसेच आपल्या वतीने साक्षीदार क्रमांक 2 म्हणून राजाराम बढे यांची साक्ष निशाणी क्रमांक 84 वर साक्षीदार क्रमांक 3 विजय वाघमारे यांची साक्ष निशाणी क्रमांक 86 वर व साक्षीदार क्रमांक 4 अलकाबाई पवार हिची साक्ष निशाणी क्रमांक 88 वर असे एकूण 4 साक्षीदार तपासलेले आहे व पुरसीस निशाणी क्रमांक 91 दाखल करून आपला तोंडी पुरावा बंद केला. प्रतिवादी क्रमांक 1 ने याव्यतिरिक्त कागदोपत्री पुरावा म्हणून अभिलेखावर दाव्यातील शेतजमिनी संबंधी फेरफार नोंदवहीची नक्कल निशाणी क्रमांक 71 ते 73 विक्रीपत्र दिनांक 21/10/1999 ची प्रत निशाणी क्रमांक 85 विक्रीपत्र दिनांक 25/3/1999 ची प्रमाणित पत्र निशाणी क्रमांक 87 दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळालेली पावतीची प्रत निशाणी क्रमांक 89 व विक्रीपत्र दिनांक 27/7/1999 ची प्रत निशाणी क्रमांक 90 वर हे दस्तऐवज दाखल केलेले आहे व त्यावर भिस्त ठेवलेली आहे. परिच्छेद. मुद्दा क्रमांक 1 व 2 सदरील दोन्ही मुद्दे हे एकमेकांशी निगडीत असल्याने ते विवेचनाकरिता एकत्रितरित्या घेण्यात आलेले आहे. या खटल्यात वादीचे असे कथन आहे की वादातील शेतजमीन ही एकत्रित हिंदू कुटुंबाची मिळकत असून त्यात वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आज पावेतो हिस्सेवाटणी झालेली नाही. वादीचे असेही कथन आहे की तो सदरील एकत्रित हिंदू कुटुंबाचा घटक असल्याने त्याचा वादातील शेतजमिनीवर 3 संयुक्त हिस्सा आहे व तो हिस्सा विभक्त होऊन त्यास त्या जमिनीचा स्वतंत्र ताबा मिळण्यास तो पात्र आहे. परिच्छेद. याविरुद्ध प्रतिवादीचे असे कथन आहे की मूळ मालक याच्या जिवंत काळातच त्याने त्याच्या वारसामध्ये
सर्व संयुक्त मिळकतीच्या हिस्से वाटणी करून दिल्या होत्या व त्याप्रमाणे वादी व त्याचा भाऊ यांच्या ताब्यात त्यांच्या हिस्स्याला आलेल्या शेतजमिनी देण्यात आल्या होत्या. प्रतिवादीचे असेही कथन आहे की वादीच्या हिस्स्याला आलेल्या शेतजमिनी त्याने विकून टाकल्या व आता नारायण यांच्या हिस्स्याला आलेल्या वादातील शेतजमिनीवर हिस्सा मागण्याकरिता खोटा दावा दाखल केला आहे. स्टॉप.